हॅलो स्टुडंट्स, ग्रामरच्या पेपरमध्ये आपण जे फॉर्म फंक्शन मीनिंग या तीन प्रकारे आपण शब्दांचा अभ्यास करणार आहोत. ओपन क्लासमध्ये जे वर्ड्स आहेत ते आपण चर्चा केल्याप्रमाणे नाउन्स आहेत, वर्ब्स आहेत, ॲड्जेक्टिव आहे आणि ॲडवर्ब आहे. त्याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. फॉर्म म्हणजे स्ट्रक्चर, फॉर्म म्हणजे कशापासून, त्याचं रूप काय, त्या शब्दाचं रूप काय हे आपल्याला सांगायचं आहे. तो कसा बनलेला आहे म्हणजे स्ट्रक्चरशी संबंधित आहे, शब्दाच्या स्ट्रक्चरशी संबंधित. आणि शब्दाचा स्ट्रक्चर म्हटल्यावर आपण मॉर्फॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे. आणि मॉर्फॉलॉजीमध्ये आपण दोन प्रकारचे सफिक्सेस पाहिलेले आहेत ज्यामुळे शब्दाची कॅटेगरी बदलते, आणि म्हणून त्याला डेरिवेशनल सफिक्सेस असं म्हटलं जातं. शब्दाची कॅटेगरी बदलणारे डेरिवेशनल सफिक्सेस आहेत हे आपण मॉर्फॉलॉजीमध्ये बघितलं. तसंच इन्फ्लेक्शनल सफिक्स आहे, इथे कॅटेगरी बदलत नाही, तर इथे मात्र आपल्याला सेम कॅटेगरी राहून इथं प्लुरल्स असतात किंवा वेगवेगळे डिग्रीज आपल्याला कळतात, ERST. ओके, त्यासोबत आपण काही रेग्युलर बघितले म्हणजे ज्यांना सफिक्सेस लागलेले आहेत ते रेग्युलर, आणि ज्यांना सफिक्सेस लागलेले नाही आहेत ते इरेग्युलर असं आपण त्या ठिकाणी पाहत आलेलं आहे. तर शब्दाच्या कशा प्रकारच्या स्ट्रक्चरमुळे तो शब्द त्या ठिकाणी तयार होतो हा फॉर्मचा अभ्यास आपण पाहतो. फंक्शन म्हणजे त्या सर्टन एखाद्या शब्दाचा उपयोग एखाद्या पोझिशनमध्ये किंवा स्ट्रक्चरल म्हणजे सेंटेन्समध्ये काय कशा प्रकारे होतो, त्याची भूमिका काय असते, फंक्शन काय असतं, कार्य काय त्या शब्दाचं, ते आपण अभ्यासणार आहोत. आणि हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. जसं आपण बघितलं का सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे, हे शब्दाचं फंक्शन आहे जे स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सेंटेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रक्चर म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. म्हणून तो शब्द काय म्हणून फंक्शन करतो आहे हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे. म्हणून याचा अभ्यास आपण फंक्शन क्लासमध्ये करणार. त्याचबरोबर त्याचा अर्थानुसार मीनिंग हा एक शब्दाचा एक भाग आहे. मीनिंगमध्ये आपल्याला हे समजतं का त्या ठिकाणी शब्दाचा मीनिंगनुसार सिमॅन्टिकली त्याचे काय व्हरायटी आपल्याला दिसते. जसं नाऊन असेल तर नाऊनची व्हरायटी दिसते, मग त्या व्हरायटीनुसार त्याला काय नाव द्यायचं आपण, तर आपण तो अभ्यास आपण करणार आहोत मीनिंगनुसार. म्हणजे इथं कॅटेगरी शब्दाची, त्या शब्दाची म्हणजे नाऊन असेल तर नाऊनच्या शब्दाची कॅटेगरी पडते, व्हर्ब असेल तर व्हर्बच्या शब्दाची कॅटेगरी पडते, त्याचबरोबर ॲड्जेक्टिव्ह असेल तर ॲड्जेक्टिव्हच्या शब्दाची कॅटेगरी पडेल, ॲडव्हर्ब असेल तर ॲडव्हर्बच्या शब्दाची कॅटेगरी पडेल. तर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून हा जो भाग आहे हा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सी, आता या ठिकाणी जे फॉर्म फंक्शन मीनिंग आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सी, म्हणून आपण ह्या तीन शब्दांचा अभ्यास, तीन प्रकारे अभ्यास हा नाऊन या शब्दाचा आज आपण करणार आहोत. सी, नाउन्स जे आहेत त्याच्यासाठी आपण यन हे शॉर्ट फॉर्म वापरलेलं पाहायला मिळतं. बरेच शब्द नाउन्स असतात. सो इन व्हॉट वे वी कॅन आयडेंटिफाय नाउन, हे नाउन फ्रेजमध्ये हेड असतं आणि हा हेड आपल्याला नाउन फ्रेजमध्ये पाहायला मिळेल. बघा, डॉन्कीज एकच शब्द आहे, नाउन आहे म्हणून ते हेड आहे, आणि ही फ्रेज नाउन फ्रेज आहे कारण डॉन्कीज हे नाउन आहे किंवा डॉन्की हे नाउन आहे. डॉन्कीज यस लागलेलं आहे, यस प्लुरल हे नाउन्सलाच लागतात, पण
प्रॉपर नाउनला लागत नाही, कॉमन नाउन्सला. ओके, सी पुढचं आहे अवर टाउन. अवर टाउन यामध्ये हेड म्हणून आलेलं आहे टाउन. टाउन हे आपल्याला पाहायला मिळतं नाउन आहे, तर त्याच्या अगोदर आलेलं मॉडिफायर आहे. यम स्टँड्स फॉर मॉडिफायर, म्हणून यामध्ये एक मॉडिफायर एक हेड या पद्धतीने बघायला मिळेल. द नेक्स्ट फ्रेज इज द वर्स्ट जर्नी एव्हर. सी हियर जर्नी, दिस इज अ नाउन फ्रेज. जर्नी इज इन बोल्ड, सो इट इज अ नाउन फ्रेज. सो वी हॅव दिस ॲज अ नाउन फ्रेज. द इज अ मॉडिफायर, वर्स्ट इज अन ॲडजेक्टिव्ह, इट इज बिफोर नाउन, सो इट इज अ मॉडिफायर. एव्हर इज ऑल्सो अ पोस्ट मॉडिफायर, नंतर आले नाउनच्या नंतर म्हणजे पोस्ट झालं, आणि द आणि वर्स्ट हे अगोदर आले म्हणून ते प्री मॉडिफायर, आणि एव्हर हे पोस्ट मॉडिफायर आहे. सी पुढची फ्रेज आहे मिस स्टॅनली इज अ हिस्टॉरिक मीटिंग विथ लिव्हिंगस्टोन. इथे ही पण नाउन फ्रेज आहे. स्टॅनलीज मॉडिफायर, हिस्टॉरिक मॉडिफायर, मीटिंग हेड आहे, आणि विथ लिव्हिंगस्टोन हे मॉडिफायर आहे, पण ती प्रेपोझिशन फ्रेज आहे. हे वरती जे लेबल्स असतात हे फंक्शनल लेबल्स हे शब्दाच्या वरती द्यायचे असतात, आणि तो शब्द काय आहे कसा बनलेला आहे फॉर्म लेबल्स हे शब्दाच्या खाली द्यायचे असतात. आणि म्हणून हे जे आपल्याला पाहायला मिळतं हे आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. सी हा जो भाग आहे हा आपल्याला या ठिकाणी समजेल. सी स्टॅनली प्री मॉडिफायर, हिस्टॉरिक इज प्री मॉडिफायर, विथ लिव्हिंगस्टोन इज अ पोस्ट मॉडिफायर. सी सो दिस लेबल मॉडिफायर अँड हेड आर द लेबल्स दॅट वी सी आर फंक्शनल लेबल्स, अँड नॉन फ्रेज दॅट इज गिवन बिलो ते आपण खाली दिलेले आहेत त्याला फॉर्म लेबल्स असं म्हणता येईल. आता नाउन फ्रेज ओळखण्यासाठी आपल्याला काही प्रश्न ओळखावे लागतील, आणि हे प्रश्न विचारले म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते नाउन फ्रेज आहे का नाउन आहे कसं ओळखता येईल ते सांगता येईल. हॅव यू हर्ड अबाउट, डीड यू नो अबाउट, या प्रश्नाची उत्तरं जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर ती नाउन्सला विचारली जातात, आणि म्हणून तो एक भाग आहे. दुसरा भाग आहे का द हे आर्टिकल असेल नाउनच्या अगोदर अप्लाय केलेलं असतं, प्रॉपर नाउनच्या अगोदर नसतं, बट इट इज अल्सो वन ऑफ द थिंग. ओके, सो डेफिनेट आर्टिकलने नाउन फ्रेजची सुरुवात होऊ शकते. सी मेनी नाउन्स हॅव कॅरेक्टरिस्टिक्स, ई आर लागतो, टीच टीचर, टीचर मॅनेजर, ओके सुपरवायझर, सो ई आर लागलेला. सिंग सिंगर, सिंग वर्ब आहे, सिंगर नाउन आहे गाणारा. आय एस टी हिप्नॉटिस्ट हे माणसांसाठी वापरले जातात, हिप्नॉटिस्ट. ओके सायकॅस्ट्रिस्ट. सी बायोलॉजिस्ट. ओके सी फॅसिस्ट, फॅसिस्ट व्यक्तीला सांगण्यासाठी आय एस टी हे लागू शकतं. इजम हे सुद्धा नाउन मेकिंग आहे, एक प्रकारची आयडियोलॉजी सांगण्यासाठी फॅसिझमचा वापर होत असतो. आय ओ एन, ए टी आय ओ एन हे नाउन मेकिंग सफिक्सेस आहे. आय टी वाय हे पण आहे हुड, फॉल्सहूड, चाइल्डहूड नाउन मेकिंग सफिक्सेस आहे. ई एन सी नाउन मेकिंग सफिक्सेस आहे, म्हणजे नाउन्सला लागल्यानंतर हे सफिक्सेसमुळे नाउन तयार होत असतं. या व्यतिरिक्त असे अनेक आहेत ज्याला असं कुठलं सफिक्स लागत नाही किंवा इंडिकेट करत नाही, पण ते नाउन असतात. काही नाउन्स हे बघा जवळजवळ आपण म्हणू का सर्वच जे कॉमन नाउन्स असतात ते प्लुरल होऊ शकतात, आणि मग त्यांना यस प्रत्यय लागतो. यस प्रत्यय लागल्यामुळे ते रेग्युलर आहेत का, रेग्युलर यस लावतो आपण, म्हणून ते रेग्युलर नाउन्स म्हणा.
पण ज्याच्यामध्ये रेग्युलर यस न लावता त्याच्या व्हॉवेल साऊंडमध्ये बदल होतो. बघा, जेव्हा नाउनच्या व्हॉवेल साऊंडमध्ये बदल होतो तेव्हा ते इरेग्युलर प्लुरल्स असतात, जे नाउन्सच्या बाबतीत होतं. बघा, इथे सेकंड आकडा आहे दुसरा, वुमन सिंग्युलर, वी मेन प्लुरल, फूट ऊ साऊंड, फीट ऊचा ई साऊंड प्लुरल बनत, बॅसिलस बॅसिली. सी, दीज आर द चाइल्ड चिल्ड्रन, दीज आर प्लुरल मेकिंग इरेग्युलर फॉर्म्स. तर असं फॉर्म आपल्याला पाहायला मिळतं. बघा, पुढचं आहे मिनिंग. आता आपण बघितलं का शब्दाच्या अर्थामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याची व्हरायटी कळते. व्हरायटी कळलं म्हणजे प्रकार कळतो. प्रकार कळला म्हणजे त्या शब्दाचे प्रकार पडतात. जसं नाऊन आहे, तर नाऊनमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला कळतं का जे फिजिकल गोष्टींना नाव देतो, लोकांना नाव देतं, त्यांची काही कॅटेगरी पडते, पीपल, स्टुडंट, ऑब्जेक्ट, बुक, प्लेसेस, सिटी पण पडतं, टाऊन पडतं, व्हिलेज, सबस्टन्स, गोल्ड. तर अशा ह्या प्रकारामध्ये यांना कंक्रीट नाउन्स असं आपण म्हणतो. पण असे पण काही नाउन्स आहेत का ज्या फक्त आपल्याला फिलिंग्ज घेता येतात, ज्या फक्त अशा काही स्थितीला रेफर करतात, म्हणून त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स असं म्हटलं. हॅपीनेस फील करता येतं फक्त, दाखवता येत नाही. बर्थ, रिफाईनमेंट, रिव्हायवल, बर्थडे, मीटिंग, ऑल दीज आर सो कॉल्ड ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. सो वी हॅव दीज ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स. देर आर ऑल्सो लार्ज नंबर ऑफ वर्ड्स ॲज नाउन्स, नॉट ऑल बिहेव इन द सेम वे. आणि म्हणून काही नाउन्स जे आहेत त्याचे ब्रॉडली आपण जर बघितलं तर ती मोजता येतात, त्याला काउंट नाउन्स म्हटलं जातं किंवा मास नाउन्स असतात. म्हणजे दीज आर टू बी काउंटेड, 1, 2, 3, 1 table, 2 tables, डॉग, आयडिया, माइल, दीज आर काउंट नाउन्स. मास नाउन्स आर देअर अँड दीज मास नाउन्स आर रेफरिंग टू सबस्टन्सेस, क्वालिटीज दॅट वी डू नॉट थिंक ऑफ ॲज काउंटेबल नाउन्स. नोटिस दॅट हिअर देर आर सम नाउन मे बी बिलॉंगिंग टू द बोथ कॅटेगरीज, इट मे बी द काउंटेबल नाउन्स अँड इट मे बी अ मास नाउन्स. ओके, सी इनडेफिनेट आर्टिकल इज यूज्ड इन सच कंडिशन्स. ओके, सो वी हॅव दिस टाईप ऑफ सी नाउन्स. देन वी हॅव प्रॉपर ऑर कॉमन नाउन्स. प्रॉपर नाउन्स डिनोट टू इंडिव्हिज्युअल पर्सन, प्लेस, एक्सेट्रा, वेअर ॲज कॉमन नाउन्स रेफर टू द कॉमन थिंग्स. ओके, दॅट इज वॉट दे आर कॉल्ड ॲज कॉमन नाउन्स. प्रॉपर नाउन्स आर देअर दॅट वी हॅव टू सी. ओके, द नेम्स ऑफ पर्सन, प्लेस, सिटी, सीज, कॅलेंडर आयटम्स, ऑल आर प्रॉपर नाउन्स. कॉमन नाउन्स आर कॉमन, सिटी, गर्ल, स्टुडंट, प्लेग्राउंड, दीज आर बिल्डिंग्स, दीज आर कॉमन नाउन्स दॅट वी से वन ऑर अनादर टाईप, ज्याचे एक किंवा दुसरे प्रकार पण असू शकतात, म्हणून त्यांना आपण नाउन्स म्हणतो, कॉमन नाउन्स. या पद्धतीने आपल्याला कलेक्टिव नाउन्स पण पाहायला मिळतात, म्हणजे कलेक्शन सांगणारे. गव्हर्नमेंट, कमिटी, म्हणजे त्या शब्दाच्या अर्थामध्ये गेल्यानंतर आपल्याला ही व्हरायटी कळते. आणि कलेक्टिव नाउन्स हे कलेक्टिव असतात, म्हणून ते काउंटेबल नाउन्स असतात. आणि म्हणून ते नाउन्स आपण ॲनिमल्स, थिंग्ज यांच्यासाठी आपण वापरू शकतो. आणि म्हणून वी हॅव द प्लुरल ॲज वेल ॲज सिंग्युलर फॉर्म्स अँड सबसिक्वेंटली वी हॅव टू फॉलो द ग्रॅमॅटिकल रूल्स रिगार्डिंग दस. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन द ओपन वर्ड क्लास दॅट इज नाउन. थँक्यू.